जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील वाकी रोडवर रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने पाळधीकडून जामनेरकडे जाणाऱ्या बोरिंगच्या गाडीने टू व्हीलरवर जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला धडक दिली असता त्यामध्ये एसटी कर्मचारी निलेश नामदेव बडगुजर वय वर्ष 33 यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत असलेले नितीन माधव सोनोने हे जखमी झाले आहेत। या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांनी जामनेर रुग्णालयात एकच गर्दी करत टाहो फोडला। मयत निलेश नामदेव बडगुजर हे जामनेर तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी होते। ते नोकरी निमित्ताने जामनेर येथील हरिओम नगर या ठिकाणी राहत होते। या घटनेसंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।